आज आज काकूनी माझ्याजवळ लग्नाचा विषय काढला. विचारत होत्या कोणी बघून ठेवलंयस का म्हणून. मला नाही जमणार त्यांना सांगायला. तू आला की तूच सांग त्यांना. अरे त्यांचा डील झाला असता तर नागेशनी मला पैशासाठी फोन केला असता. मग बॉस तो ममताच्या ऑफिसमध्ये का गेला असेल ते पुन्हा आले की मी तिला विचारतो. ती तुमच्याशी खरं बोलल असं मला वाटत नाही. माझीच भाषा वापरायला पाहिजे तुला. हे बघा मिस्टर नागेश म्हात्रे, तुम्ही कुठल्याही भाषेत सांगितलं ना तरी माझं उत्तर नाही असंच असणार आहे. साने आपल्या चौथ्या टॉवर मधले किती फ्लॅट्स बुक झालेत? जवळजवळ सगळेच, एखादाच शिल्लक असेल. बर, आणि साईटवर काम करताना त्या रामू काकांचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यांच्या पॉलिसीचा चेक आला? नाही मॅडम, पण एजंटशी माझं बोलणं झालंय, दोन तीन दिवसात येईल. त्यांच्या पायामध्ये काही सुधारणा झाली आहे? नाही मॅडम, डॉक्टर म्हणतात की कृत्रिम पायच त्यांना लावावं लागेल. आपल्या साईटवर अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती ना? तरी रामू काकांचं नशीब चांगलं की जीवावरचं पायावरती निभावलं, नाहीतर चौथ्या मजल्यावर न पडून वाचणं अशक्यच. खरं आहे तुमचं. बर, काकांचा चेक आला की तो माझ्याकडे आणून द्या, आणि आपल्या चौथ्या टॉवर मधला जो एक फ्लॅट शिल्लक आहे तो रामू काकांच्या नावाने करून टाका. ओके मॅडम. त्यांच्या घरात ते एकटेच कमावणार आहेत. ठीक आहे मॅडम. साने मला सांगा, रात्री आपल्या साईटवर किती सिक्युरिटी गार्ड्स असतात? 10 असतात. अजून 10-15 गार्ड्स तिथे वाढवा. सॉरी टू से, पण कशासाठी मॅडम? नागेश म्हात्रे नावाचा एक बिल्डर आहे, तो आपल्याशी उगाचच वाकड्यात शिरायला बघतोय. त्याचा धोका लक्षात घेता आपण आपल्या साईटच्या सुरक्षिततेकडे जातीने लक्ष द्यायला हवं साने. ओके मॅडम, येऊ मी आता? या, साईटवर पोहोचलात की मला फोन करा आणि मला रिपोर्ट करा काय चाललंय ते. मी आज तिकडे येणार नाही. ओके मॅडम. हाय मम्या. हाय पूनम, बस ना. बरं झालं आलीस, मी तुझीच वाट बघत होते. का, एनी प्रॉब्लेम? हो, नागेश म्हात्रे ऑफिसमध्ये आला होता. काय पुन्हा धमकी देऊन गेलाय की तो प्लॉट काहीही करून मी घेईनच म्हणून. मम्या मला वाटतं की आपण याबाबत विशालला कळवायला हवं. नाही नको पूनम, जोपर्यंत शक्य आहे ना तोपर्यंत आपण यातलं काहीही आपल्या घरातल्यांना सांगायचं नाही. ते उगाचच काळजी करत बसतात ग. मग आता आपण काय करावं असं तुझं म्हणणं आहे? पूनम, मला वाटतं आपण त्या वकिलाला केस हरण्यासाठी पैसे द्यावेत. आता जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही. पण तो केस हरला नाही तर आपले पैसेही बुडतील आणि नागेश म्हात्रेला अटक पण होणार नाही. मी डॅडींना सांगितलंय की जर तो वकील केस हरला नाही तर तो पैसे परत देईल का ते विचारा, नाहीतर आपण त्याला केस हरल्यावर पैसे देऊया. तसा तो तयार झाला तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जरी तो तयार नाही झाला तरीही आपण त्याला पैसे देऊयात. ठीक आहे, तुला तसं योग्य वाटत असेल तर आपण तसंच करूया. तू आजच तुझ्या डॅडींना विचार वकिलाला पैसे कधी द्यायचे ते, मग त्यानुसार आपण पैशांची व्यवस्था करूयात. ओके, मी डॅडींशी बोलते आणि तुला फोन करते. बर, तू काय घेणार, चहा कॉफी का सँडविच खाणार आहेस? नको बाई, काही मागवू नकोस कारण मी सध्या डाएटवर आहे. सध्या? तुझ्या तब्येतीकडे बघून असं वाटतं ना पूनम की तू गेली 4-5 वर्ष सलग डायटिंग वरच आहेस. ए चल. मी येते. बाय. नमस्कार वकील साहेब. खिलनाली तुम्ही? तुम्ही इथे कशाला आलात? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जोपर्यंत नागेशच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण एकमेकांना ओळखत नाही. ते ध्यानामध्ये आहे माझ्या, पण वार्ताच तशी इम्पॉर्टंट होती म्हणून आलो. ठीक आहे, बसा. बोला,
काय बोलायचं आहे? झुंजारा साहेब, आता जी मी वार्ता करणार आहे तिचा तुम्ही बुरा मानू नका. म्हणजे? मी फक्त तुम्हाला इतकाच विचारायला आलोय की 8 लाख ही अमाऊंट जरा ज्यादा है. तवा हे बघा, आता 1 रुपया देखील कमी होणार नाही. या आधी मी 10 लाख सांगितले होते, तरी आपले रिलेशन म्हणून 2 लाख कमी केले. नाही नाही, ते कमी करायला बोलत नाही. मग मी फक्त एवढाच विचारतो की तुम्ही केस हरला नाही तर आमचा पैसा परत भेटेल काय? चिल्लानी साहेब, तुमचा माझ्यावर विश्वास नाही काय? बघा, गुस्सा झाला ना म्हणून पहिलेच बोलला, बुरा मानू नका. किल्लानी साहेब, राग येणारच. आपले एवढे जुने रिलेशन असताना तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवलात. साहेब, वार्ता अविश्वासाची नाही, पैशाची आहे. आम्ही तुम्हाला 8 लाख देणार आणि तुम्ही केस हारला नाही तर आमचे 8 लाख पण जाणार आणि नागेश भी सुटणार. किल्लानी साहेब, मी तुम्हाला स्पष्टच सांगतो, तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर करा. मी केस पैशासाठी नाही तर रिलेशनसाठी हरणार आहे. मतलब? अहो, पैसा काय, मी केस जिंकलो तर नागेशकडे केस जिंकल्याच्या आनंदात मागू शकतो, त्यामुळे माझी इज्जत सुद्धा वाचेल. आतापर्यंत 1 सुद्धा केस मी हरलेलो नाही आहे. मी आपल्या रिलेशनमुळे केस हरायला तयार झालो होतो. मग साहेब, एक काम करा ना, मी तुम्हाला 10 लाख पण देतो, पण केस हरल्यावर पाहिजे तर तुम्हाला मी पोस्ट डेटेड चेक देतो ना, ॲडव्हान्समध्ये. खिल्लानी साहेब, या कामाचा तुम्ही मला चेक देणार? अहो, ही काय कुठल्या केसची फी घेत नाही आहे मी. ते मला माहिती आहे, चेक फक्त सिक्युरिटी म्हणून देतो. बोल, काय बोलतो? खिल्लानी साहेब, ही सर्व बोलणी तुम्ही आपल्या पहिल्या मीटिंगमध्ये केली असतील तर एक वेळ मी मान्य केलं असतं, पण आता मला स्पष्टच दिसतंय की तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवताय. मग मी तरी तुमच्यावर विश्वास का ठेवू? साहेब, माझी बात तुमच्या डोक्यात आली नाही. माझ्या सर्व लक्षात आलंय खिल्लानी साहेब, आपल्या डील होऊ शकत नाही. तुम्ही जाऊ शकता. हे बघ, गुस्सा आला असेल तर राहू दे बाजूला, मी तुझी माफी मागतो, पण डील कॅन्सल करायची बात करू नको. डील कॅन्सल होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमची अमाऊंट माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचली पाहिजे, आणि हो, ती सुद्धा कॅश. ठीक आहे ठीक आहे, पोचल, काळजी करू नको. किल्लानी साहेब, हे शेवटचं, आता आपल्यात हा विषय होणार नाही. ठीक आहे, जॉनी बरोबर मी तुमचा समदा पैसा पाठवून देईन. चला येऊ मी आता. बसा, चहा वगैरे घेऊन जा. नाही, आता चाय प्यायला टाइम नाही, येतो मी. मम्या, लवकर आलीस. हो, आज मी ठरवलं होतं तुला किती उशीर झाला तरी जागायचं आणि तुझ्याशी गप्पा मारायच्या. मग एका अर्थी बरंच झालं मी लवकर आले ते. पण आज तू कशी काय लवकर आलीस? आओ पप्पा, जरा डोकं दुखत होतं आणि थकल्यासारखं पण वाटत होतं. थकल्यासारखं वाटणारच, अलीकडे मॉर्निंग वॉक बंद, एक्सरसाइज बंद, खाण्याकडे दुर्लक्ष, नाही का, नुसतं काम काम काम. बस 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 बस. हम्म
बोल। पप्पा अजून थोडेच दिवस। हे थोडे दिवसच अंगाशी येतात, सांगितलं होतं ना तुला, आठवड्यातून एकदा तरी सक्तीची विश्रांती घे। पण नाही, सॉरी पप्पा। व्हाट सॉरी मम्या, असं तब्येतीकडे दुर्लक्ष करू नको। पुन्हा एकदा सांगतोय पप्पा, मला थोडा आराम मिळावा म्हणून मी आपल्या दोन ऑफिस पैकी एक ऑफिस सांभाळण्यासाठी एक मॅनेजर ठेवायचा विचार करते। खरंच ठेव, त्यामुळे तुझ्यावरचा कितीतरी लोड कमी होऊ शकतो। मी उद्या काही लोकांना इंटरव्ह्यू साठी ऑफिस मध्ये बोलवलंय। गुड मम्या, असा माणूस निवड कि ज्याला अनुभव कमी असला तरी चालेल, पण कामाची खरंच गरज असली पाहिजे, तरच तो तुझं काम व्यवस्थित करेल। हो पप्पा। आपले विशालराव काय म्हणतात? आपले नाही, तुमचे विशालराव। तो चाललाय अलिबागला 2-3 दिवस त्या शमसूच्या तपासासाठी। आला होता ऑफिसमध्ये भेटायला, परत आल्यानंतर मम्मा डॅडींना बोलवून घेतो, तूही वेळ काढून ठेव असं म्हणाला। चला, म्हणजे मम्मा डॅडींना त्यांनी बोलवायचं मनावर घेतलं म्हणायचं? अहो म्हणजे काय पप्पा, आपल्या होम मिनिस्टरचा फोन गेला होता ना त्याला, हो, त्यांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून कसं चालेल। मी थोडस आपल्या मायाबद्दल तुझ्याशी बोलणार आहे। आता काही दिवसात तुझं लग्न होईल, त्याआधी तुझ्या दीचंही लग्न ठरलं असतं तर बरं झालं असतं। अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका पप्पा, दीचं लग्न ठरल्याशिवाय मी अजिबात लग्न करणार नाहीये। अगं पण ती लग्नाला तर तयार व्हायला हवी ना। मी सखारामनी किती वेळा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाही। पप्पा तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करून बघितलेत, आता मी माझ्याकडनं प्रयत्न करते आणि मग बघते दी कशी लग्नाला तयार होत नाही ते। असं झालं तर बरंच होईल। असंच होणार पप्पा, आता दीला लग्नाला तयार करण्याची जबाबदारी माझी। पण हे मी तुला सांगितलं असं तिला सांगू नकोस, नाहीतर मला उकडलेल्या भाज्या आणि बिनतेलाच्या पोळ्या खाव्या लागतील। हो ना, पण पप्पा हळू बोला, हे सगळं जर दीनी ऐकलं ना तर तुमच्या बरोबर मलाही तेच खायला लागेल। तिला नाही ऐकू जाणार, ती किचन मध्ये माझ्यासाठी दूध गरम करते आणि अलीकडे त्या गरम दुधामध्ये कुठलं तरी चूर्ण मिक्स करते। पर पप्पा सखाराम काका काय म्हणतात, त्या आपल्या साईट वरच्या सेलिब्रेशन नंतर भेटच नाही झाली त्यांची। तो आश्रमात बिझी असतो, इथेही त्याच्या कमी फेऱ्या होतात। पण मम्या, सेलिब्रेशनच्या दिवशी तुझं एवढं कौतुक वाटलं त्याला की त्याच्या डोळ्यात पाणी आलं। पप्पा तुम्ही त्या सेलिब्रेशन साठी आलात म्हणून सगळा स्टाफ सुद्धा इतका खुश होता ना। जा आता आराम कर, बरं वाटत नाही ना तुला। ओके, पण पप्पा प्लीज दीला सांगू नका मला बरं नाही येते, नाहीतर ती या वेळेला सुद्धा डॉक्टरांना बोलवायला कमी करणार नाही। नाही सांगणार। हे बघ, पण तू काहीतरी औषध घे, माझ्याकडचं देऊ? नाही नको, आहे माझ्याकडे, घेते मी। नक्की? हो। त्या जाधवनी पैसा दिला काय? बॉस त्याच्या घरी जाऊन आलो मी, 2 दिवसात येतो बोलला। त्याच्याकडचा पैसा भेटला का डायरेक्ट वकिलाकडे जा आणि 8 लाख रुपये देऊन ये। पण बॉस वकिलाचे 8 लाख तर आपण ममताकडनं घेणार होतो ना। ती बोलते वकील केस हरला नाही तर परत पैसा भेटल काय, म्हणून वकिलाशी बातचीत करायला मी त्याच्याकडे गेलो होतो। मग तो माझ्यावर गुस्सा झाला आणि बोलतो विश्वास नसेल तर डील कॅन्सल करा। मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो बॉस की ममताला वकिलाची ऑफर जास्त वाटली असणार। त्या ममताचा वकिलावर विश्वास नसला तरी माझा त्या वकिलावर विश्वास आहे, म्हणून त्या वकिलाला आपण पहिला पैसा देऊ आणि वकील केस हारला
की मग आपण ममताकडून पैसा घेऊ. बॉस, तुमचा त्या वकिलावर विश्वास आहे ना, मग तुम्ही त्या ममताला खोटं सांगा की मी वकिलाशी बोललो, तो जर केस हारला नाही तर पैसे परत देईन. आयला जानी, तुझा भेजा कधी कधी बराबर काम करतो. हा, ही गोष्ट माझ्या ध्यानातच आली नाही. थँक यू जानी. अहो थँक यू काय त्यात बॉस, हे सगळं मी तुमच्याकडून तर शिकलोय. माझ्याकडूनच शिकला, पण ही बात माझ्या ध्यानात आली नाही, पण बराबर टायमाला तुझ्या ध्यानात आली म्हणून थँक यू. बोल, काय बोलतो? डॅडी, मला तुमच्याशी बोलायचंय. जानी, तुझा गरज लागल तेव्हा मी तुला फोन करेन. बोल पुन्हा, काय बोलते? डॅडी, तुम्ही वकिलाला भेटलात? भेटलो. काय बोलला तो? पहिला ऐकतच नव्हता. विश्वास असेल तर पैसा देऊ नको म्हणाला. मला केस हरण्यात इंटरेस्ट नाही, मी रिलेशन खातीर केस हरणार होतो. मग तुम्ही काय बोललात? बेटी खेलनानी म्हणतात मला. मस्का पॉलिसी करून त्याला पटवला, तवा बोलला केस हरला नाही तर पैसा परत देईन म्हणून. पण पैसा केसचा निकाल लागायच्या आधी भेटला पाहिजे. म्हणजे निकाल लागल्यानंतर पैसे दिलेले चालणार नाहीत? चालेल ना, तसा भी चालेल बोलला, पण मग त्या टायमाला 12 लाख रुपये द्यावे लागतील. बोल, काय बोलते? त्या वकिलाची हाव जरा जास्तच वाढत चालली. त्याचं काय बेटी, आपल्याला अन्नदान करायचं असतो ना, त्या टायमाला भिकाऱ्याची डिमांड भी वाढलेली असते. त्या टायमाला त्याला साधी दाल चावल नाही चालत, मिठाई बिठाई द्यावी लागते. बोल, काय बोलते? माझं आणि ममताचं पुन्हा वकिलाबद्दल बोलणं झालंय. आपल्याला वकिलाला किती पैसे द्यावे लागणार आहेत ते सांगा, म्हणजे त्याप्रमाणे ममता पैशाची सोय करेल. त्याला काय, आता दिले तरी हवेत. ठीक आहे, तसं मी ममताला फोनवर सांगते. बहुतेक उद्यापर्यंत पैसे मिळतील. कल तक ममता पैसा देने के लिए राजी नहीं थी, लेकिन आज एकदम तयार कशी काय झाली? नागेश ममताच्या ऑफिसमध्ये गेला होता, तवाज दोघांमध्ये काहीतरी झालं असेल. लेकिन त्या दोघांमध्ये जे काय घडलं ते आपल्या फायद्याचंच घडलं हे नक्की. ये सख्या, ये बैस. मी तुझीच वाट पाहत होतो. का रे, काही महत्वाचं काम आहे? नाही, फोन करून बोलावून घेतलंस म्हणून म्हटलं. मला तुझ्याशी मायाबद्दल बोलायचं. बोल ना. मी विचार करत होतो की 2-3 दिवसात विशालचे आई बाबा आपल्याला भेटायला येतील, तेव्हा त्याने जर पुढची बोलणी करायचं ठरवलं तर नेमकं काय करायचं? म्हणजे असं की ते विचारतीलच मायाबद्दल, की तिचं लग्न का नाही झालं. बरोबर आहे तुझं, इतके दिवस ठीक होतं, पण आता आपल्याला मायाच्या लग्नाबद्दल मनावर घेतलंच पाहिजे. आपल्याकडून आपण बऱ्याच वेळा प्रयत्न केले, मी समजवलं तिला, तूही समजवलंस, पण तिने काही मनावर घेतलं नाही. मला वाटतं आता आपण समजवण्यापेक्षा तिला थोडा फोर्सच करायला हवा. ऍटलीस्ट मुलांचे फोटो पत्रिका तर बघ म्हणावं. मम्याजवळ मायाच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा ती म्हणाली की पप्पा तुम्ही काही काळजी करू नका, दीला समजवण्याची जबाबदारी माझी. मी दीला लग्नासाठी तयार करीनच. मग कशाला काळजी करतोय?
अरे जिथं आपण सांगून तिनं ऐकलं नाही ते मम्याचं कितपत ऐकेल. मायाच्या मानलेल्या मावशीनं मायासाठी स्थळ बघितलंय आणि तिनं स्थळ बघितलंय म्हणजे मुलगा चांगला असणार. अरे मग तू त्या मुलाचे फोटो आणि पत्रिका तर मागून घे, मग बघू आपण मायाला कसं तयार करायचं ते. त्या तुक्या मात्रेने पैसे दिले का रे? नाही बॉस, पण आज खदानीवर येतो असं बोलला. त्याला म्हणावं आज येताना पैसे घेऊन ये, स्वतः बॉस खदानीवर येणार आहे. तू जा, तुझी जास्त गरज त्या भूकंपग्रस्त भागात आहे. तुम्ही इथे असताना मला आश्रमाची नाही तुमची काळजी वाटते.